नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबरबातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राजू शेट्टी यांना खरोखरीच मोठे नेते सांभाळता येत नाहीत असा तुमचा समज आहे का राजू शेट्टी यांना आपल्यापेक्षा कोणताही नेता संघटनेमध्ये वर्थड झालेला चालत नाही असं तुमचं मत आहे का तर तसं ते तुमचं मत होऊ शकतं कारण राजू शेट्टी यांच्याजवळ कोणताच बाडा नेता टिकून राहत नाही राजू शेट्टी हे एखाद्या संघटनेला हुकुमशासारखं वागवतात असा आरोप त्यांच्या जवळचे कार्यकर्ते किंवा नेते नेहमीच करत असतात बरे ही संघटना फार मोठी आहे महाराष्ट्रव्यापी आहे किंवा संघटनेजवळ फार मोठी सत्तास्थानं आहे संघटनेजवळ काही कारखाने आहेत आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फार मोठी लाभाची पद आहेत असंही नाही आहे तरीही राजू शेट्टी यांना एका मागोमाग एक त्यांचे सहकारी सोडून का जातात किंवा ते सोडून जाण्याआधीच राजू शेट्टी हे त्यांची हकालपट्टी करून मोकळे होतात हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे याबाबत सदाभाऊ खोत यांचं वाक्य मला नेहमीच आठवतं त्यांचं म्हणणं असं असतं की संघ संघटनेमधला जो मोठा नेता असतो त्यानं मायेच्या नजरेनं आपल्या कार्यकर्त्यांकडे पाहायचं असतं बरं शेतकरी संघटना म्हणजे काही राजकीय पक्ष नाही की ज्या संघटनेमध्ये सगळेच प कार्यकर्ते हे केवळ सत्तास्थानासाठी किंवा काही लाभासाठी आलेले असतात ते त्यांच्या उद्दिष्टासाठी ते त्यांच्या शेतीमालासाठी भांडत असतात आणि या संघटनेची देखील इतकी विखुरलेली आहे की हातकणिंगलेपुरती किंवा कोल्हापुरती असलेली संघटना वाढवण्यासाठी कोणताच प्रयत्न होत नाहीत उलट जो कोणी कार्यकर्ता असा प्रबळ होऊ इच्छितो किंवा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू इच्छितो तो राजू शेट्टी यांच्यापासून हमकास दुरावला जातोच याची सुरुवात अर्थातच ही सदाभाऊ खोत यांच्यापासून झालेली होती सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद हे राजू शेट्टी यांनी मिळून दिलंच पण राजू शेट्टी यांना एक खटकलं होतं की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोतांना साताराचं सह पालकमंत्रीपद नेमलं सहपालकमंत्रीपद नेमताना माझी परवानगी घेतली नाही हा राजू शेट्टी यांचा मूळचा आक्षेप होता अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटनेमध्ये फूट पाडण्यासाठी देखील ही चाल खेळलेली असावी पण आपली संघटना ही टिकून राहावी कार्यकर्त्यांनी एकत्र राहावं शेतकरी संघटनेचे इतर छोटे कार्यकर्ते देखील मोठे व्हावेत त्यांना काहीतरी पदं मिळावीत यासाठी तरी राजू शेट्टी यांनी एकीसाठी काही एक प्रयत्न केले होते का तर त्याचेही उत्तर नकारार्थी आहे राजू शेट्टी यांच्या विरोधकांचा असा आक्षेप असतो की त्यांना आपल्यापेक्षा कोणीही मोठा झालेला संघटनेमध्ये चालत नाहीत आणि त्याचाच परिणाम मग ते एक ते एकेकाचे छाटाला सुरुवात करतात सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांची ही जोडी महाराष्ट्राला नवीन नव्हती दोन हजार तीन चारपासून ते दोन हजार चौदा पंधरापर्यंत त्यांनी एकत्रच काम केलेलं होतं शरद पवार यांच्या घरासमोरचं आंदोलन असो किंवा दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर सम्राट असो त्यांच्या विरोधात लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही जोडी झटत होती पण अर्थातच पुढे सत्ता आल्यानंतर त्याला दृष्ट लागली आणि त्यातनंच सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी झाली बरं सदाभाऊ खोत हेच आवद आहेत का दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यामधनं आमदार झाले मात्र त्यांच्याही प्रचाराला राजू शेट्टी कधी गेलेच नाहीत त्यांचं म्हणणं असं होतं की देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीच्या वळचणीला लागलेले आहेत ला त्यामुळं मी त्यांच्या प्रचाराला जाणार नाही पण असंच राजू शेट्टी यांनी देखील केलेलं होतं ते देखील राष्ट्रवादीच्या वळचणीला किंवा शरद पवार यांच्या जुडीला गेलेच होते की त्यांच्या पंक्तीला बसून त्यांनी आमरेसाचं जेवण केलंच होते की म्हणजे कार्यकर्त्यांनी केलं तर ते चालत नाही मात्र आपण विधान परिषदेच्या आमदारकीसाठी जर शरद पवारांच्या जवळ गेलो तर ते मात्र योग्य ठरतं आता असंच रवीकांत तुपकर यांच्या ब बद्दल देखील घडलेलं आहे रविकांत तुपकर हे कधी काळी राजू शेट्टी यांचे उजवे हात होते एकतर विदर्भामध्ये संघटनेची ताकद नव्हती तुपकर यांच्या चेहऱ्यामुळे ती ताकद बुलढाण्यापुरती का होईना पण दिसून येत होती आता राजू शेट्टी यांना न विचारता त्यांनी काही आंदोलनं केली किंवा निवडणुकीसाठी उभं राहण्याचा प्रयत्न केला के त्याला कधी पाठबळ राजू शेट्टी यांनी दिल्याचं कधी ऐकवत नाही त्यांना असं वाटत असावं की हे जे कोणी संघटनेचे नेते आहेत त्यांनी आपल्याच गोंधळीनं पाणी प्यावं किंवा आपल्याच आदेशानुसार चालावं पण जेव्हा संघटना छोटी असते असे कार्यकर्ते संघटनेचा चेहरा बोलून आपापल्या भागामध्ये काम करतात तेव्हा त्यांना ताकद देण्यासाठी राजू शेट्टी यांना खरोखरीच पुढे यायची गरज होती त्यांनी जर असे कार्यकर्ते सांभाळले असते तर संघटना देखील वाढली असती आणि राजू शेट्टी यांचं नेतृत्व देखील मोठं झालं असतं पण तसं घडत नाहीत आणि त्यातनंच या ही संघटना दिवसेंदिवस आकुंचन पावत आहे आता ही संघटना एवढी कमजोर बनलेली आहे की राजू शेट्टी यांना त्यांच्याच हातकणंगले मतदारसंघामध्ये या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर जावं लागलं त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर संघर्ष केला पण संघटना वाढीसाठी किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जी एक मनोवृत्ती लागते ती मनोवृत्ती राजू शेट्टी यांच्याकडे नसावी असाच त्यांच्या विरोधकांचा आक्षेप आहे राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेवर जाण्यासाठी जे काही नाटक मध्यंतरी झालेलं होतं त्यातनं देखील अनेक कार्यकर्ते त्यांच्या विश्वासातले कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज झालेले होते शरद पवार यांच्यासोबत जाऊन तुम्हीच परिषदेचे आमदार होणार असाल तर आम्ही काय करायचं असा तेव्हा प्रश्न होता त्यातनंच मग राजू शेट्टी यांनी आपण काही पवारांच्या बरोबर जाणार नाही आणि ती देखील आपण घेणार नाही अशी भूमिका घ्यावी लागली याचा अर्थ संघटनेतल्या अनेक कार्यकर्त्यांना महत्त्वाकांक्षा असतात त्यांनाही पुढे जाणं जावं असं हवं असं वाटतं आणि जेव्हा कार्यकर्ते मोठे होतात तेव्हाच ती संघटना किंवा तो पक्ष मोठा होत असतो शरद पवार यांचं याबाबतचं उदाहरण अतिशय बोलकं आहे मोठं आहे त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून जातात तरीही शरद पवार नवे कार्यकर्ते नवे उभे करतात नव्या लोड नेत्यांना संधी देतात पण राजू शेट्टी तसं करताना दिसत नाहीत त्यांचा जो काही प्राण आहे किंवा त्यांचं जे काही बलस्थान आहे त्या बलस्थानापुरतंच पाहतात आणि एक महाराष्ट्रव्यापी किंवा काही जिल्ह्यांची तरी संघटना होईल असा प्रयत्न ते कधी करताना दिसत नाही राजू शेट्टी यांच्या एकूण प्रामाणिक भूमिकेबद्दल कधी कोणी शंका घेत नाही पण शेतकरी वर्गाला एक ताकद देणारी संघटना महाराष्ट्रामध्ये नक्कीच एक प्रबळ होऊ शकते ती राज्यभर पसरू शकते पण त्या पद्धतीचं एक उदार आणि एक भविष्यविधी दृष्टिकोन ठेवणारं नेतृत्व या संघटनेकडे नाही ही मोठी खंत आहे त्यातनंच आता पुन्हा शेतकरी संघटनेतले काही माजी नेते हे पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वीच आलेले होते वामनराव चट्टप असतील किंवा शंकर धोंडगे असतील राजू शेट्टी असतील अशा अनेक जुन्या नेत्यांची नव्यानं मोड बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे राजू शेट्टी यांनी त्यात तरी पुढाकार घ्यावा आणि शेतकरी वर्गासाठीची जी त्यांची जी काही भूमिका आहे का ती महाराष्ट्र भर येण्यासाठी थोडंसं उदार अंत करणारं आणि नव्या कार्यकर्त्यांना जोमानं उभं करणारं असं आपलं नेतृत्व तयार करावं अशीच त्यांच्या समर्थकांची अपेक्षा असू शकेल शेतकरी संघटनेमध्ये कोणी कार्यकर्ता येतो आहे अशी बातमी कधी येत नाही पण स्वाभिमानीतनं हकालपट्टीचीच बातमी अनेकदा होते ही जी काही मोठी तफावत आहे ही तफावत मला वाटतं राजू शेट्टी यांनी तातडीनं दूर करण्याची गरज आहे त्यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा वर्ग आजही मिळू शकतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे पण त्यासाठी स्वतः राजू शेट्टी यांनी बदलायला हवं आपल्या भूमिकेला केवळ हातकरंगल्यापुरतं किंवा केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर जाण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहूनच आपली पुढची भूमिका ठरवावी अन्यथा पुढच्या आणखीन वर्ष दोन वर्षांतर अशा बातम्या येईल की याची ये हकालपट्टी त्याची हकालपट्टी अशाच बातम्यांमुळं ही स्वाभिमानी संघटना ही बातम्यांमध्ये आ, राहील ही जर परिस्थिती टाळायची असेल तर राजू यांनी खरोखरीच एक आपल्या स्वभावामध्ये काही बदल करावा असं तुम्हाला वाटतंय का की राजू शेट्ट्यांचं काहीच चुकत नाहीच रविकांत तुपकर हेच गद्दार होते सदाभाऊ हेच गद्दार होते देवेंद्र भुयार यांनी देखील गद्दार केली असं तुम्हाला वाटतंय त्याबद्दलच्या कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी